सगळे वेलकम बॅक टू माय चॅनल. जसं नाव आहे ऋतू आहे मॉम. सो मी आज तुमच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन आले, काहीतरी आणखीनच डिफरंट असं. सो आता गणपती उत्सव येत आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नववारी साडी नेसायला लागते आणि खूप वेळ लागतो असं वाटतं काही काही नववारी साडी नेसायला, पण असं नाही आहे. मी जी स्टेप दाखवली आहे त्याप्रमाणे 3 स्टेपमध्ये तुम्ही नववारी साडी नेसू शकता, ती पण खूप अशी झटपट 5 ते 10 मिनिटात. सो वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया, बघा मग कशी दिसते मी. सो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो नववारी साडी नेसताना आपल्याला आतमध्ये असं ट्रान्सपरंट दिसणार नाही असंवालं काहीतरी घालायचं असतं, म्हणजे लेगीज वगैरे. सो मी ते पॅन्ट घातली ब्लॅक कलरची, कारण मी तो व्हिडिओ शूट करते आणि त्याच्यामध्ये मी कम्फर्टेबल आहे म्हणून. सो तुम्ही इथं ब्लॅक कलरची पॅन्ट वगैरे वापरू शकता, जी गुडघ्यापर्यंत असेल तरी चालेल आणि फुल लेंथ असेल तरी चालेल. साडी पूर्ण खोलून घ्यायची आहे आणि आपला जो खाली सोडायचा भाग कोणता आहे तो आधी चेक करायचा, कारण जर इथे प्रॉब्लेम झाला तर पुढे आपल्याला पदर, म्हणजे आपला जो वरचा पदर पडतो त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो. होईल किंवा 2 हातभर असं अंतर सोडायचं आहे आपल्या डाव्या पायाच्या पुढे आणि आपल्याला बरोबर मध्येमध अशी गाठ बांधून घ्यायची आहे साड्यांच्या दोन्ही साईडच्या कॉर्नर धरून, आणि गाठ ही खूप फिट्ट बांधायची, म्हणजे आपल्याला सहन होईल इतकी, पण फिट्ट कमी जेवढं जमेल तेवढे फिट्ट बांधायचे, कारण ह्या गाठीवरच आपलं पूर्ण साडी डिपेंड राहणार आहे. सो इथे मी किनार पण नीट करते, कारण मग जे साडी वर केलेली असते ती थोडीशी खाली येते आणि प्लेट्स थोड्या बऱ्यापैकी छान दिसतात. ही सगळ्यात पहिली स्टेप आहे की जो आपण हा पुढे सोडलेला भाग आहे ना, तो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या डाव्या पायाच्या खालच्या साईडनं आपल्याला बाहेरच्या साईडला काढायचा आहे. सो बघा तुम्ही, मी तो कसा काढला आहे. आणि इथे खूप कन्फ्यूज होतं की वरच्या साईडनं प्लेट्स करायच्या की खालच्या साईडनं प्लेट्स करायच्या, तर खालच्या साईडनं आपल्याला प्लेट्स करायच्या आहेत आणि जे किनारीचा बाहेरचा भाग आहे ना, म्हणजे जो बाहेरच्या साईडला आपल्याला काढायचा आहे त्या साईडनं आपण प्लेट्स व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. आणि प्लेट्स ह्या मीडियम साईजच्या पाहिजेत, म्हणजे आपले जे किनार मोठे असेल तर तुम्ही तेवढ्या साईडच्या करू शकता, पण इथे माझे किनार खूप छोटे आहे त्यामुळे मी थोडंसं एक्स्ट्रा घेतलं आहे आणि व्यवस्थित अशा हाताने अशा दाबून दाबून व्यवस्थित अशा प्लेट्स करून घ्यायच्यात. हे ह्या साईडच्या ह्या प्लेट्स घ्यायच्या वेळेला तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या उंचीप्रमाणे तो 2 फुटाचा भाग घ्यायचा आहे. तुमची उंची जर छोटी असेल तर तुम्ही ते कमी जास्त करू शकता. सो आत्ता मी ह्या प्लेट्स व्यवस्थित रेडी केलेल्या आहेत आणि इथे खास स्टेप्स म्हणजे आपल्या पायाच्या उंचीप्रमाणे आपल्याला त्या प्लेट्स आतमध्ये टक करायच्यात. मी मागच्या साईडला कशा टक करते बघा. सो माझा पाय फुडून जास्त असं वर नाही आला पाहिजे, म्हणजे माझी जी साडी आहे ना वरची ती व्यवस्थित वर नाही आली पाहिजे. सो त्याप्रमाणे मी मागं व्यवस्थित टक केलेला आहे. इथे तुम्ही तुमच्या उंचीप्रमाणे तो जो पुढचा आपण घेतलेला भाग आहे तो घेऊ शकता आणि इथे तुम्ही पाठीमागे एक सेफ्टी पिन लावा, सेफ्टीसाठी की इकडे तिकडे तिनेरी टिकणार नाही. सो आपली ही इथे आपली सेकंड स्टेप चालू होते. सो त्याच्यासाठी आपण साडी पूर्ण जुळवून घेतली आहे आणि पदराकडची जी साईड आहे ती आपल्या उजव्या पायाच्या खालच्या साईडनं आपण बाहेर काढणार आहोत आणि ती व्यवस्थित वर घेऊन आपला जो मधला भाग आहे तो व्यवस्थित हातात घेऊन की कळेल आपल्याला की आपण कुठला साईड वर घेतली आहे आणि कुठली साईड खाली आहे ती. सो आधी व्यवस्थित खांद्यावर घेऊन आपल्याला किती पिन पाहिजे किंवा किती पदर पाहिजे तो आधी चेक करायचा आहे आणि किती त्याची लेंथ हवी आहे ती बघायची आहे. आणि तो कसा चेक करायचा, तर आपला जो मध्यभागी जो आपल्या 2 पायाच्या मधला जो पदर आहे तो व्यवस्थित घ्यायचा आहे आपल्या कॉर्नरच्या साईडनं आणि त्याच्यावर आपण चेक करू शकता. सो प्रॉपर आधी पिन करून घ्यायचा आहे. पिनअप व्यवस्थित येण्यासाठी मी पदराच्या वरच्या साईडला एक पिन लावून घेते आहे की ज्याने पिन व्यवस्थित येईल आणि इथे आपला पिन येणार व्यवस्थित करून घ्यायचा आहे एकावर. डायरेक्ट वर पिन लावल्यामुळे खालचा पदर पडणार नाही आणि आता आपल्या पाठच्या साईडला जो आपण जे प्लेट्स पाडल्या आहेत तिथे आपल्याला पिन लावून घ्यायचे आहे, पण त्याच्या आधी आपल्याला असं पुढच्या साईडला तिनेरी वर काढून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पाठच्या साईडला बरोबर कॉर्नरच्या साईडला धरून पाठीमागं पिन लावून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर हा दोन्ही ज्या कडा आहेत ना त्या पुढे व्यवस्थित धरून त्याच्या तुम्हाला प्लेट्स करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा ज्या आपण साडीला करतो तशा मीडियम साईजच्या अशा व्यवस्थित प्लेट्स करून घ्यायच्या आहेत. आणि
तुम्ही नंतर सुद्धा तिथे पिन लावून घेऊ शकता, किंवा जर पुढे मागे होत असेल अडचण वगैरे, म्हणजे कमी जास्त होत असेल तर तुम्ही नंतर पिन लावू शकता. सो इथे आपल्या पूर्ण प्लेट्स रेडी झाल्या, कारण त्यातल्या दोन प्लेट्स मी साईडला काढते, कारण इथं आपली थर्ड स्टेप आहे. ही तुम्ही नीट बघा, ह्या दोन प्लेट्समध्ये आपल्याला ही जो आपण ज्या ह्या निऱ्या केल्या आहेत त्या पूर्ण निऱ्या आपल्याला त्यामध्ये कवर करायच्या. तर मी कशी कवर करते बघा, व्यवस्थित एकावर एक मी निरी ते दोन्ही निऱ्या एकावर एक ठेवल्या आहेत, आणि त्याच्यानंतर मी त्या कवर करते. बसत नाही तर एक निरी सोडून मागे पुढे असं तुम्ही करा, त्याच्यानंतर ती बसेल. आणि मी आता ह्यात पूर्ण निऱ्या कवर करून झाल्या आहेत माझ्या. त्याला असं बोलतात ना, व्यवस्थित निरी घ्यायची आहे एक समान अशी, खालीवर नाही होऊन द्यायची. जर खालीवर झाली तर मग आपल्या खालच्या निऱ्या खालीवर होऊ शकतात. आणि आता आपल्याला ते आतमध्ये टक करायचं आहे. सो ते टक करायची पण ट्रिक आहे, जर तुमच्या पायावर जास्त झोळ येत असेल साडीचा तर तुम्ही जरा जास्त वर टक करा, नाहीतर मग पायामध्ये अडकण्याचा चान्सेस आहे साडी. सो इथे आपली व्यवस्थित टक करून झाली आहे साडी. आणि तुम्ही बघू शकता पाठीमागं पिन मी लावली आहे, पण तुम्ही त्यावेळेला लावलं तर काही झोळ येणार नाही, व्यवस्थित दिसेल. आणि आता आपली ही साडी अशी प्रॉपर तयार झाली आहे. सो आता आपल्याला त्या साडीचा ओचा काढायचा आहे. ओचा म्हणजे मी तुम्हाला नंतर पुढे सांगेलच, असं मी पदर व्यवस्थित गुंडाळून घेते की पदर. आपण आता इथून ओचा काढण्यासाठी डाव्या साईडनं तिसरी किंवा चौथी निरी उचलून घ्यायची आहे. आणि ती ओचा काढण्यासाठी उजव्या साईडला थोडं जास्त सोडायचं आहे, पण माझी उंची जास्त असल्यामुळे मी सिमिलर घेत आहे. आणि आपल्याला ह्या दोन्ही पण ज्या पदराच्या काठ आहेत ना, त्या एकमेकांबरोबर पिनअप करून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या वेगवेगळ्या नाही होणार आणि छान असं दिसेल आपला ओचा. सो आता आपण मी बरोबर पिन लावून घेते, तुम्ही पण असं लावून घ्या, म्हणजे इकडे तिकडे नाही होत. आणि आता ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला म्हणजे आपला सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे त्याच लाईनमध्ये तुम्हाला जो आपण उंचावर पकडला आहे त्याच लाईनमध्ये असं आपल्याला प्लेट्स करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता फूडचा जरा भाग थोडा फुगीर दिसतो आहे, तो आपण व्यवस्थित निऱ्यान असं व्यवस्थित हाताने निऱ्या वगैरे करून ते आपण प्लेट्स करून घ्या, ते पण खूप छान वाटतं. ही फर्स्ट प्रकार आहे त्याचा. आणि सेकंड हा मला एवढा जास्त नाही आवडत, पण ह्याच्यामध्ये जो सेकंडवाला आहे तो खूप छान दिसतो. सो तो तुम्ही ट्राय करा. सो मी तो भाग बाहेर काढला आहे. आणि तुम्ही बघू शकता मी असंच हाताने झटकत आहे की ते आपले असे क्रॉस क्रॉस लाईनमध्ये पडत आहेत, ते त्याला ओचा घ्यायचा असं म्हणतात. सो तो जे मी कमरेत खोचलं आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही सुपारी पण टाकू शकता की ज्याने ते फिट होईल, आणि नाहीतर तुम्ही तिथे पिन पण लावू शकता. कमरेकडचा जो काट आहे तो पण आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता आता मी खालच्या साईडला थोड्याशा प्लेट्स करते. तुमची जर कडक साडी असेल तर प्लेट्स लगेच पडतात, पण थोडी नरम असेल तर तुम्ही अशा प्रकारे प्लेट्स करून घेऊ शकता. सो हे आपलं झालेलं आहे रेडी. सो मी तुम्हाला ब्लाऊज घालून दाखवते की तुम्हाला कुठे कुठे पिनअप करायचं आहे. एक म्हणजे खांद्यावर, दुसरी आपला क्रॉस पिन व्यवस्थित येण्यासाठी ती दोन पिनं लावायच्या आहेत, आणि एक म्हणजे पट्ट्या साईडला, आणि दुसरी म्हणजे आपला पाय जो दिसत आहे तो क्लोज करण्यासाठी आपण पट्ट्या साईडनं असं पिनअप लावून घेतली तर तो दिसणार नाही. आणि हा आपला लुक तयार झाला आहे. आता मी पूर्ण लुक तुम्हाला करून दाखवते कसं दिसते ते. सो हा बघा कसा असा छान असा वाटतो आहे आपला लुक. आणि मी एकदम प्रॉपर रेडी झाले. तुम्ही असे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी वगैरे घालून रेडी होऊ शकता. कसा वाटलं तुम्हाला माझा ब्लॉग नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तोपर्यंतसाठी बाय बाय.